हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल लक्ष्मीज किचनमध्ये. आज जी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती पण असल महाराष्ट्रीयन आहे, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ आज मराठीमध्ये शेअर करणार आहे. बहुतेक माझे व्हिडिओ मी हिंदीमध्ये शेअर केलेले आहेत. आतापर्यंत मी ज्या रेसिपी शेअर केलेल्या त्या हिंदीमध्ये होत्या, तर विचार केलेला की ही असल महाराष्ट्रीयन रेसिपी आहे तर आपण मराठीमध्ये शेअर करूया. आणि ही रेसिपी आहे सुकट, किंवा त्याला जवलाही बोलतात काही लोक. तर आज मी ही रेसिपी आपल्याकडे शेअर करणार आहे. मी इथे सुकट घेतलेली आहे. मी सुकट स्वच्छ आणि वाळवून घेतलेली सुकट घेतलेली आहे. मार्केटमध्ये आपल्याला सुकट भेटते ती चांगल्या क्वालिटीची भेटते, आणि काही काही ठिकाणी घाण असलेली पण भेटते. तर आपल्याला चांगली स्वच्छ क्वालिटीची आणि चांगल्या प्रकारची सुकट घ्यायची आहे. ही मार्केटमध्ये ताजी आलेली सुकट आहे, जी वाढवलेली सुकट बाजारात मिळते, मी तीच विकत घेतलेली आहे. हिला चांगलं चाळून वगैरे मी घेतलेलं आहे, की त्याच्यामध्ये मातीचे काही कणही असतात. कढई तापवून घेतलेली आहे 2 ते 3 मिनटं. त्यामध्ये आपल्याला ही स्वच्छ केलेली पूर्ण निवडून घेतलेली सुकट याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे 4 ते 5 मिनटं मंद आचेवर. सुकट भाजताना गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा, कारण ही एकदम पटकन जळायला पण सुरुवात होते जर आपण हाय फ्लेम ठेवली तर. तर आपण यासाठी मंद फ्लेमेवरच हिला भाजून घेणार आहोत. जोपर्यंत तिचा खमंग सुवास सुटत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनटं हिला चांगलं मंद आचेवर मी भाजून घेतलेलं आहे. खूप छान वास सुटलेला आहे याचा, आणि एकदम कुरकुरीत पण झालेली आहे. तर आता आपण हिला थंड करून घेऊया 5 ते 7 मिनटं. आता या सुकटला आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आपण आता हिला स्वच्छ थोडंसं धुवायचं आहे स्वच्छ पाण्याने. त्यासाठी मी ते एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी सुकट काढून घेते. थोडीफार थंड झालेली आहे, याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून मी याला स्वच्छ धुवून घेणार आहे, जेणेकरून याच्यात काही गाळ वगैरे असेल तर ते आपल्याला दिसणार नाही, पण ते पाण्याने खाली बसून ती स्वच्छ धुतली जाईल. याच्यामध्ये थोडंसं मी पाणी ओतते, जेणेकरून वरची लेअरपर्यंत पाणी सर्व आलं पाहिजे, म्हणजे सर्व सुकट आपली पाण्यामध्ये बुडालेली पाहिजे, एवढं पाणी घ्यायचं आहे. हाताने आता हिला मी थोडंसं कालवून असं धुवून घेणार आहे, जेणेकरून गाळ असेल ती खाली बसेल आणि सुकट आपली वरती तरंगत असेल अशी. तर त्याप्रमाणे मी सुकट थोडीशी चोडणार आहे पाण्याने, अशी हलवून हलवून 2 ते 3 मिनटं आपल्याला असं करायचं आहे. सुकट या ठिकाणी धुवून झालेली आहे, तर आपण हिला आता काढून घेऊया. तुम्ही पाहिजे तर चाळणीने गाळू शकता, किंवा हाताने अशी चोळून चोळून पाणी थोडंसं दाबून काढू शकता. तर मी आता दुसऱ्या ठिकाणी ताटामध्ये काढून घेते. या ठिकाणी सुरळ सुकट मी पाण्यातून काढून घेतली आहे, थोडीशी चांगली पिळून घेतली आहे, जेणेकरून याच्यात पाणी राहिलं नाही पाहिजे. तर आता बघू शकता सुकट एकदम स्वच्छ झाले आणि थोडीफार भिजलेली आहे. चला तर वळूया आपल्या मेन रेसिपीकडे. मी आता इथे 30 कढई घेतलेली आहे, सेम स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं आपल्याला तापवून घ्यायचं आहे. तेल थोडंसं आपल्याला जास्तच घ्यायचं आहे, कारण सुकट आपण ही बनवणार आहे ती सुकीच बनवणार आहे, आणि चांगली भाजली गेलेली पाहिजे किंवा तळली गेलेली पाहिजे. त्यासाठी थोडंसं तेल आपण चांगलं घालूया. तेल आपल्या या ठिकाणी तापलेलं आहे. या ठिकाणी मी 1 ते 1.5 चमच जिरा टाकलेला आहे, फोडणीरा. जिऱ्याला चांगलं आपल्याला तळतळू द्यायचं आहे. त्यानंतर मी लगेच इथे ठेचलेलं लसूण घेणार आहे. मी 10 ते 12 बाकड्या लसूण सोलून चांगलं ठेचून घेतलेलं आहे, कारण ठेचलेलं लसूण आपण टाकतो तर फोडणीमध्ये खूप चांगला खमंग सुवास येतो लसणाचा, आणि फोडणीही खूप छान होते. या ठिकाणी तुम्ही आलं लसणाची पेस्ट पण घेऊ शकता, पण लसूण हा मेनली घेतला जातो अशा प्रकारच्या डिशेसमध्ये. लसूणला पण आपल्याला थोडंसं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्यातला खमंग सुवास सुटत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. लसूण आपल्या या ठिकाणी खूप चांगला फ्राय होतो आहे, वास पण खूप मस्त सुटले आहे. आता या ठिकाणी मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो चांगला बारीक चिरून घेतलेला आहे. तो पण या लसणासोबत आपल्याला फ्राय करून घ्यायचा, चांगलं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा, चांगला परतून घ्यायचा आहे. साधारणतः 4 ते 5 मिनटं आपल्याला लागतील कांदा चांगला परतायला. थोडंसं गोल्डन ब्राऊन कांदा होऊ द्यायचा आपल्याला. यामध्ये मी 5 ते 7 पाकड्या कढीपत्त्याच्या पण टाकलेल्या आहेत, हे ऑप्शनल आहे. कढीपत्त्याच्या पाकड्याने खूप चांगला सुवास येतो आणि खूप चांगली टेस्टही येते, हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर कढीपत्ता घाला, अंडे तर घातला नाही तरी चालेल. तुम्हाला जर जास्त कांदा आवडत असेल तर जास्त पण टाकू शकता, पण सुकट मी जेवढी घेतली आहे त्याप्रमाणे मी कांदा घेतलेला आहे. काही लोकांना कांदा जास्त आवडतो किंवा कमी आवडतो, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा या ठिकाणी घेऊ शकता.
या ठिकाणी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीरही आपण टाकून घेऊया आणि सोबत कांद्याबरोबर चांगली फ्राय करून घेऊया. याच्याने सुकटच्या ज्या रेसिपीला खूप चांगली टेस्ट येते आणि खूप छान कोथिंबीरीचा सुवास येतो जेव्हा हा फ्राय केला जातो तेव्हा. साधारणतः 1 मिनटं आपण याला फ्राय होऊ देऊया. बहुतेक कांदा आणि कोथिंबीर पण या ठिकाणी फ्राय झालेले आहे. खूप चांगला खमंग सुवास सुटलेला आहे सगळ्या वस्तूंचा. या ठिकाणी मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या मी आता या कांद्याबरोबर फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला जर हिरवी मिरची नसेल वापरायची तर लाल तिखट पण वापरू शकता, पण या रेसिपीमध्ये हिरवी मिरची मोस्टली वापरली जाते आणि त्याच्यामुळे खूप चांगला टेस्ट पण येतो. ह्याला पण आपण 1 ते 2 मिनटं चांगलं फ्राय करून घेऊया. या ठिकाणी हिरव्या मिरच्या मी थोड्या जास्तच घेतलेल्या आहे कारण मला ही रेसिपी झणझणीत बनवायची आहे. ही रेसिपी थोडी झणझणीत असली तरच खायला मस्त मजा येते आणि टेस्ट पण चांगला वाटतो. तर तुम्हाला जर झणझणीत नसेल आवडत तर तुम्ही मिरच्या कमी प्रमाणात घालू शकता. या ठिकाणी आपले सर्व साहित्य चांगलं फ्राय झालेलं आहे तर यामध्ये आपण पुढचे साहित्य टाकूया. या ठिकाणी मी एक छोटीशी हिरवी कैरी चांगली सोलून बारीक चिरून घेतलेली आहे. तर कैरी ही या रेसिपीमध्ये खूप चांगली लागते आणि बहुतेक लोक आवडीने कैरी घालतात आणि कैरीचंच आता सीझन असल्यामुळे आपण कैरी घालू शकतो. आणि जर तुम्हाला कैरी आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये टोमॅटो पण घालू शकता कारण या रेसिपीमध्ये काहीतरी कोणती तरी वस्तू आंबट टाकणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये जो सुगंध असतो आंबटपणा असतो टोमॅटोचा किंवा कैरीचा खूप चांगला लागतो. ह्यामध्ये थोडंसं मी मीठ घालून घेते आहे. तुम्हाला जर मीठाचा अंदाज असेल तर तुम्ही एकदाच आता घालू शकता, नाहीतर मग सर्वात शेवटी घाला, नाहीतर आपला मिठाचा अंदाज चुकेल आणि कमी जास्त होईल. कमी झालेलं चालते पण जास्त मीठ झालेलं चालणार नाही, त्यामुळे कैरीही लवकर शिजत जाईल मिठामुळे आणि थोडीशी सॉफ्ट होईल. कैरीला आपण 2 ते 3 मिनटं आपण याबरोबर शिजू देऊया, थोडीशी सॉफ्ट होऊ द्यायची आहे. यामध्ये आपण हळद घालून घेऊया. 1 ते 1.5 चमचा तुम्ही हळद घाला तुमच्या चवीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे. हळदीला पण आपण यामध्ये थोडंसं परतून घेऊया. खूप छान सुगंध सुटलेला आहे आणि खूप छान यामध्ये सर्व कॉम्बिनेशनचं खूप मस्त फ्लेवर्स सुटलेले आहेत. यामध्ये मी आता 1 ते 1.5 चमचा गरम मसाला घालते. तुमच्या आवडीचा कोणताही गरम मसाला तुम्ही घालू शकता आणि तुम्हाला क्वांटिटी जशी हवी असेल तसं टाका, नाहीतर तुम्ही वेगवेगळे पण मसाले टाकू शकता जसं धनेपूड, जिरेपूड आणि दुसऱ्या गरम मसाल्याच्या पावडर पण तुम्ही इथे वापरू शकता. ह्याला पण 1 मिनिट आपण चांगलं परतून घेऊया. खूप छान सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा खमंग एकदम. ऑलमोस्ट या ठिकाणी सर्व साहित्य आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे. गॅस या ठिकाणी आपण आता स्लो करून घेऊया आणि आपली सुकट जी भाजलेली आणि स्वच्छ धुतलेली सुकट आहे ते आपण याच्यामध्ये घालूया. आता आपण सुकटीला या तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये मस्त एकदम सुकी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे, चांगली परतून घ्यायची आहे. गॅस फ्लेम थोडंसं आपण हाय करूया जेणेकरून याच्यामध्ये सुकटीमध्ये जे पाणी असेल ते उतरेल खाली तळाला आणि ते लवकर सुकेल आणि आपली सुकट पण चांगली फ्राय होईल, चांगली भाजली जाईल या मसाल्यांमध्ये, तेव्हाच या सुकटीला चांगली चव येईल. आधी सुरुवातीला थोडंसं पाणी सुटेल कारण आपण सुकट ही धुवून घेतलेली आहे. तर मस्तपैकी एकत्र सर्व मसाल्यांमध्ये साहित्यामध्ये आपण सुकटीला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं चांगली मिक्स करून झाल्यानंतर आपण हिला असंच आलटून पालटून ढवळत राहायचं आणि चांगलं हिला परतून घ्यायचं आहे. जशी जशी सुकट आपण परतू आणि थोडीफार शिजत जाईल तसा कलर आपल्याला थोडासा चेंज होताना दिसेल आणि सुकटीचा कलर थोडा लालसर होईल. आपण बघू शकता पाणी एकदम याच्यातलं सुकलेलं आहे आणि सुकट आपली एकदम सुकी सुकी झालेली आहे. मस्त तेलामध्ये मस्त फ्राय होत आहे आणि खूप छान खमंग सुवास उठलेला आहे. यामध्ये तुम्ही चिरलेल्या कांद्यापेक्षा पातीचा कांदा पण यूज करू शकता. पातीच्या कांद्यामध्ये पण सुकटीचा खूप छान टेस्ट येतो. जर पातीचा कांदा अवेलेबल असेल तर तो पण तुम्ही यूज करू शकता, नसेल तर पांढरा आपला चिरलेला कांदा पण चालेल.
या ठिकाणी आपली सुकट चांगली परतून झालेली आहे. हिचा कलर पण बहुतेक चेंज झालेला आहे. कारण ह्याच्यात गरम मसाला टाकलेला होता तर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट पण असते, त्याच्यामुळे याचा कलर पण खूप छान चेंज झालेला आहे. तर या ठिकाणी आपली मस्तपैकी झणझणीत आणि आंबट अशी सुकट रेडी झालेली आहे. ही सुकट स्पेशली ज्वारी भाकरी, बाजरीची भाकरी किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं. भाताबरोबर ही जसा खाल्ली जात आहे त्यासाठी भाकरी किंवा चपातीचाच वापर केला जातो ही सुकट खायला. तुम्हाला जर सुकट आवडत असेल तर तुम्ही ही सुकट डब्यासाठी पण नेहमीसाठी बनवू शकता, कारण सुकी सुकी चपातीबरोबर खूप छान होते. जर तुम्ही सुकट लवर असाल तर ही सुकट तुम्ही चांगली स्वच्छ वाळवून आणि साफ करून डब्यामध्ये भरून ठेवू शकता. त्यासाठी या सुकटीला तुम्हाला खूप जास्त दिवस जर टिकवायचं असेल तर हिला स्वच्छ करून चांगली भाजून घ्यायची आणि हवाबंद डब्यात ठेवायची आहे. चांगली भाजून घेतल्याने याच्यामध्ये कीड वगैरे लागायचे चान्सेस नसतात. आणि आपण कधी पण झटपट आपल्याला जर बनवायची असेल तर आपला भाजण्याचा वेळ तेवढा वाचतो आणि आपण पुढील रेसिपी पटापट बनवू शकतो. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, अशाच नवीन नवीन रेसिपीज बघायला आणि टिप्स बघायला. थँक्स फॉर वॉचिंग.